नमस्कार मित्रांनो, नुकतेच गोव्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रिकर यांचं 63व्या वर्षी निधन झालं. आज आपण त्यांच्याबद्दल थोडीशी माहिती बघूया. मनोहर पर्रिकर हे 3 दशके गोव्याच्या राजकारणामध्ये सक्रिय होते. तसेच त्यांनी 3 वेळा गोव्याचे मुख्यमंत्रीपद सांभाळले. ते 2000 ते 2005, तसेच 2012 ते 2014 आणि 14 मार्च 2017 त्यांच्या निधनापर्यंत गोव्याच्या मुख्यमंत्रीपदी कार्यरत होते. त्याचप्रमाणे 2013 भाजपच्या संसदीय मंडळाच्या बैठकीमध्ये पंतप्रधानपदाचे उमेदवार म्हणून नरेंद्र मोदी यांच्या नावाचा प्रस्ताव देखील मनोहर पर्रिकर यांनीच मांडला होता. त्यानंतर 2014 ते 2017 दरम्यान त्यांनी संरक्षण मंत्रीपद सांभाळले. गेल्या वर्षापासून ते स्वादुपिंडाच्या कॅन्सरशी झुंज देत होते, त्यातच त्यांचे निधन झाले.